आता विषय आहे आश्चर्यजनक प्रकाश व त्याची निरीक्षणे. तर प्रकाश हे हा विषय आपण का निवडलाय, कुणाला आयडिया आहे? हा वर्ष का स्पेशल आहे 2015? तुम्हाला माहिती आहे 2015 हा संयुक्त राष्ट्र संघाने इंटरनॅशनल इयर ऑफ लाईट म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रकाश याचा वर्ष असा जाहीर केलेला आहे. आणि या वर्षात आम्ही साधारणपणे या संपूर्ण वर्षाच्या मालिकेत प्रकाश या विषयावरती आपलं लक्ष देणार आहोत. आणि आजचा विषय प्रकाश आहे, पण त्याची निरीक्षणे कशी करतात आणि त्यातल्या त्यात विविध स्तरावरती म्हणजे मोठ्या स्तरावरती आणि छोट्या स्तरावरती कशी निरीक्षण केल्या जातात आणि ती कशी कामी येतात आपण बघूया. पण इथे जेव्हा आपण निरीक्षण म्हटलंय, ओके, जेव्हा आपण निरीक्षण म्हटलंय त्याचा अर्थ दुसरं काही पण असायला हवं. आपण रोज काही ना काही बघतो, बरोबर. आता तुम्ही आपल्या शाळेतून किंवा घरून येताना ज्या वाटेने आलात त्या रस्त्यावरती तुम्हाला काय काय दिसलं? झाडं दिसले, गाड्या दिसतात. ठीक आहे, गाड्या जाऊया. गाड्या सर्वांना दिसल्यात का? गाड्या भरपूर झाल्यात पुण्यात, त्यामुळे सर्वांना गाड्या दिसल्या असतील. तर गाड्या ह्या तुम्ही बघितल्यात किंवा पाहिल्या, पण ह्या गाड्यांचं तुम्ही निरीक्षण केलं का? त्याचं निरीक्षण हा जो शब्द तिथे वापरला गेलाय हा नुसतं पाहण्यापासून कसं वेगळा आहे, नुसतं बघण्यापासून कसा वेगळा आहे? तर आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, कोणालाही जर मी एक प्रश्न विचारला, तुम्ही किती गाड्या बघितल्या? मी असं नाही म्हणते कोण हिरव्या रंगाच्या किती बघितल्या किंवा किती सीसीच्या होत्या किंवा किती सीसीच्या होत्या असं नाही विचारत आहे. फक्त किती गाड्या बघितल्या असं विचारत आहे. एक्झॅक्ट संख्या सांगता येईल का तुम्हाला? याचा अर्थ आपण त्या गाड्या फक्त बघितल्यात, पण त्यांची जर आपण नोंद घेतली असती तर आपल्याला म्हणता आलं असतं की आम्ही त्याचं निरीक्षण केलं. ज्या जे काही आपल्याला दिसलं त्याचं ऍक्च्युअल आपण निरीक्षण केलं. तर निरीक्षण आणि फक्त बघणे, पाहणे एका वस्तूकडे, याच्यामध्ये फरक असतो. आणि आपण काही स्लाईड्स अशा बघूया सरांनी स्पेशली बनवल्या आहेत ज्यामध्ये हे जे दोघांमधलं जे डिफरन्स आहे हे आपल्याला थोडं क्लिअर होईल. तर एक सुंदर चित्र बघूया सुरुवातीला. काय दिसतंय? सूर्यास्त आहे की सूर्योदय आहे? का बरं? सूर्य उगवताना देखील खालीच असतो क्षितिजा जवळ. हा एक प्रश्न तुम्ही आपल्या मनात घेऊन जा. आपल्या व्याख्यानात भरपूर प्रश्न असतील जे तुम्हाला सोबत घेऊन जावे लागतील, त्याचे उत्तर इथे दिलं जाणार नाही, पण तुम्हाला ते शोधायचे. हा सूर्यास्त आहे की सूर्योदय आहे हे सांगणं अशक्य आहे, कारण आपल्याला दिशा नाही माहिती. सूर्य उगवताना आणि मावळताना आणि आकाशाच्या छटा ज्या असतात त्या सारख्याच असतात, बरोबर आहे. तर असं सूर्यास्त किंवा सूर्योदयाचं चित्र आहे, पण त्यावेळेस तुम्हाला आकाशात काय दिसतंय? विविध रंग होत. इथे निळसर रंग आहे, हळूहळू खाली आला तर असं पिंकिश होत आहे, लाल आणि निळा कंबाईन होत आहे, आणि इथे तुम्हाला लाल, पिवळा, ऑरेंज, नारंगी असे रंग दिसून पडतात. त्याचं कारण काय असेल हे आपण बघतो. असं सुंदर सूर्यास्त किंवा जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर सूर्योदय देखील तुम्ही बघितला असेल, पण याचं कारण काय? कारण शोधण्यासाठी आपल्याला आधी निरीक्षण करावं लागेल. निरीक्षणात आपल्याला काय दिसतंय? खालची बाजू जी आहे, आकाशाची जी खालची जागा आहे, इथे जास्त लाल, तांबट असे रंग दिसतंय, आणि वरच्या बाजूला जसं आपण जातो तसं तसं ते निळसर दिसतंय आपल्याला. हे कारण असेल, आणि हे प्रत्येक सूर्योदय सूर्यास्ताला हे सेम असत. तुम्हाला कधी इकडे निळा आणि इकडे लाल नाही दिसणार. सूर्य जिथे मावळत असतो सूर्याच्या जवळपास लालसर छटा असतात. तर याच कारण कोणाला माहिती आहे का? हे का होत असे रंग का दिसतात? कारण सूर्यप्रकाश हा आपल्याला सांगितला जातो की पांढरा आहे. न्यूटननी, तर आयझॅक न्यूटन यांनी एक प्रिझम घेतला काचेचा आणि त्यातून सूर्याचा प्रकाश तो की पांढरा दिसतो पास केला, आणि दुसरीकडे त्यांना दिसले रेनबोचे रंग.
आपण कधी कधी चुकीने त्याला म्हणतो सात रंग दिसतात, पण जर तुम्ही सात पेस्टल कलर घेऊन एक्झॅक्ट जे कलर तुम्ही सांगता त्याचे पेस्टल कलर घेऊन एक समजा पट्टा तयार केला असा रेनबो आणि खरा प्रिझम घेऊन त्यातून लाईट पास करून असा बघितला दोघांना आजूबाजूला बघितलं तर याच्यात फक्त सातच रंग दिसतील, कारण तुमच्याकडे सातच पेस्टल कलर आहे किंवा स्केच पेन आहे. पण यामध्ये तुम्हाला विविध रंग दिसतील, कारण तुम्हाला लाल कुठे संपतोय, आपला नारंगी कुठे सुरू होत आहे, पिवळा कुठे सुरू होत आहे हे सांगता येणार नाही. ते एकानंतर एक त्याचे बऱ्याच छटा असतात, शेड ज्याला म्हणतो आपण असे असतात, बरोबर. तर ऍक्च्युअल मध्ये ज्याला आपण जे आपण बघत असतो त्याला म्हणतात वर्ण पटल. वर्ण म्हणजे रंग आणि पटल म्हणजे पट्टी, ओके, जी की प्रिझम म्हणतात. आता हे रंग आपल्याला माहिती आहेत आणि पांढऱ्या रंगात हे सर्व रंग असतात हे आपल्याला माहिती आहे, ओके. पण दिवसभर आपण जेव्हा आकाश बघतो तेव्हा आकाशाचा रंग काय दिसतो आपल्याला? निळा दिसतो. आपण म्हणतोय सूर्यप्रकाशात पांढरा रंग आहे, त्यात हे सर्व सात रंग आहेत, पण आकाश का निळा दिसतो? आणि स्पेशली सूर्यास्ताच्या वेळेस किंवा सूर्योदयाच्या वेळेस हे लालसर का दिसत? याचं कारण कोणाला माहितीये का? आणि हे सर्वांनी बघितलंय, त्यामुळे आपले आपली जी प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती आहे ती वाढायला हवी. आणि आता आपण साधारण तुमचं वय काय 10 ते 12 मध्ये असेल जवळपास, नाही 13-14. जसे जसे तुम्ही वय वाढवा तसं जसं तुम्हाला कळेल की मी इतके वर्ष हा प्रश्न विचारला नाहीये किंवा उत्तर शोधून काढलं नाहीये, है की नाही? जितकं कमी वय तितकं चांगलं असेल या क्षेत्रात. तर इतके वर्ष आपण हा प्रश्न का नाही विचारला, कारण आपण हे रोज बघतोय आणि हे आपल्याला कोणीतरी शाळेत कान ओढून सांगत नाही की हा प्रश्नाचं उत्तर शोधू ना. हा प्रश्न आपला स्वतःलाच आला पाहिजे. तर हे प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण व्हायला पाहिजेत आणि यांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला निरीक्षण करायला हवं, हे महत्वाचं आहे. आता यामध्ये आपण जे निरीक्षण केलं इथे दिसतंय आपल्याला खाली लालसर आहे आणि वर निळसर आहे. याचं उत्तर खरं फार सोपं नाही आहे, पण ते शोधता शोधता तुम्हाला अजून नवीन वस्तू सापडतील. एक याचं कारण असं आहे, याला म्हणतात स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट काही जणांनी ऐकलंय. स्कॅटरिंग म्हणजे प्रकाश एकाच दिशेने जर समजा येत असला सूर्यापासून तो व्हॅक्युम मधून येतो आणि अचानक वातावरणातले आपल्या वायुमंडळातले जे रेणू असतात मॉलिक्युल्स ते त्यांच्या समोर येतात आणि हे मॉलिक्युल प्रकाशासोबत इंटरॅक्शन करतात. म्हणजे प्रकाश समजा जसं मी एक चेंडू भिंतीवरती फेकला तर काय होतं? त्याला लागून बाउन्स होऊन दुसरीकडे जातो, हे स्कॅटरिंग आहे. तर तुम्ही म्हणा स्कॅटरिंग हा किती डिफिकल्ट प्रोसेस, तुम्ही रोज रोज चेंडू खेळत असाल, सर्वच खेळतो आपण जर, तर दॅट इज स्कॅटरिंग इन अ वे. तर ही स्कॅटरिंग प्रकाशाच्या केसमध्ये कशी होते? तर रेणूंपासून होते आणि ज्या आकाराचे रेणू असतील त्या प्रकारच्या प्रकाशाचा स्कॅटरिंग होते, ओके. तर लाल प्रकाश हा मोठ्या आकाराच्या रेणूंपासून किंवा धूळीकणांपासून स्कॅटर होऊ शकतो आणि निळा प्रकाश जो आहे तो अजून छोट्या रेणूंपासून म्हणजे ऑक्सिजन किंवा नायट्रोजन या वायूंच्या रेणूंपासून स्कॅटर होऊ शकतो. आता समजा तुम्हाला माहितीये प्रकाश हा साधारणपणे स्ट्रेट लाईन म्हणतो, हे माहितीये? एवढ्या जोरात होऊ नये ऐकवायला. गुड. तर आता समजा एक प्रकाशाची किरण माझ्या समोरून अशी चालली असेल ती मला दिसेल का? नाही दिसणार. कारण दिसणं म्हणजे काय? प्रकाशाची किरण माझ्या डोळ्यात पडली तर मला दिसेल, समोरून गेली तर मला कशी दिसणार? ओके. तर आपल्याला मग आकाश निळं कसं दिसतं? कारण पांढरा प्रकाश तर वातावरणात असा चाललाय, आपल्याला कसा दिसतो? तर तिथून त्या पार्टिकल्स मधून त्या मॉलिक्युल्स मधून स्कॅटर होऊन निळा प्रकाश आपल्याकडे येऊ शकतो, पण लाल सरळ जातो, ओके. त्यामुळे आपल्या आकाशात जे नायट्रोजन ऑक्सिजनचे कण आहेत रेणू आहेत ते या निळ्या प्रकाशाला विखुरतात, स्कॅटर करतात आणि तो सर्वीकडे जाऊ शकतो. त्यामुळे सर्वीकडून आपल्याला निळा प्रकाश येताना दिसतो. पण संध्याकाळी जेव्हा सूर्य खाली गेलेला असतो तर या भागात खूप धुळीकण असतं बघा. जसं जसं आपण जमिनीच्या जवळ येतो ते धुळीची मात्रा वाढते किंवा आजकाल फार प्रदूषण झालेलं आहे त्याच्या पण धुळीकणांची आपल्या धुराची धुराची धुराचे कण असतात त्यांची संख्या वाढते आणि ते
लाल प्रकाश जास्त स्कॅटर करतात. ओके, त्यामुळे याच्या चित्रात तुम्हाला दिसेल की इथे सूर्याचा लाल प्रकाश जास्त स्कॅटर होत आहे आणि इकडे निळा स्कॅटर जास्त होत आहे. पण हे उत्तर मी कसं शोधलं, मग मला लाईट प्रकाश त्याचा कुठला तरी पांढरा स्रोत घेऊन विविध रेणूंवरती ते ट्रायल अँड एरर करावं लागलं. म्हणजे मला लॅबोरेटरीमध्ये जावं लागलं आणि तिथे जाऊन मी शोध कार्य केलं की प्रकाश कोणत्या कोणत्या रेणूंद्वारे कसा स्कॅटर होतो. त्यातून मला कळालं की ध्रुवीकरण असले तर लाल स्कॅटर होतो. त्यातून मला हे उत्तर मिळालं. पण हे जर प्रश्न नाही विचारले तर उत्तर नाही शोधणार आणि उत्तर शोधणार नाही आपल्याला निरीक्षण घ्यावी लागतील. एक अजून चांगलं उदाहरण आहे, काय चाललंय, उसेन बोल्ट रेस जिंकतोय. उसेन बोल्ट हा विश्वातला सर्वात फास्ट स्प्रिंटर आहे 100 meters मध्ये आणि तिथे तुम्हाला दिसतंय तो जिंकणार आहे. ओके, तर आता उसेन बोल्ट सोबत हे अजूनही धावक आहेत आणि प्रत्येकी हे सर्व धावक चांगले धावक आहेत, त्यांच्यामध्ये तेवढीच जवळपास एनर्जी आहे, बरोबर, ते तेवढीच प्रॅक्टिस करतात. पण जिंकतो हा, ओके, कारण त्यामध्ये थोडीशी एनर्जी जास्त असते. तर असंच प्रकाशाच्या हेपेसही होतात. प्रकाशाचे जे रंग मी आता तुम्हाला सांगितले, लाल आहे, नारंगी आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, निळा आहे, हे सर्व प्रकाश एकाच वेगाने धावतात. ओके, पण त्यांचे एनर्जी वेगळी असते. त्याच्यामध्ये एनर्जी वेगळी असते. तर जर व्हॅक्युम मधनं गेले तर हे सर्व एकाच वेगाने धावतात. पण जर एखादं माध्यम मध्ये आलं, जसं हवा किंवा पाणी किंवा काच, हे सर्व आपल्याला शाळेत सांगितलं जातं, तर या माध्यमातून जाताना यांची गती बदलते आणि जास्त एनर्जी असलेले प्रकाश किरण जे आहेत ते जास्त वेगाने जातात, कमी एनर्जी असलेले कमी वेगाने जातात. ओके, तर त्यामध्ये जर उसेन बोल्ट आणि हे सर्व जर प्रकाशाचे किरण असतात आणि ते स्पेसमध्ये धावत असते, तिथे व्हॅक्युम आहे, कोणतंही माध्यम नाही, तिथे सर्व जिंकले असते कारण त्यांची गती सारखी आहे. पण जसे ते वातावरणात येतात, पाण्यात काचेत दिसतील, तिथे एखादा प्रकाश जिंकेल, एखादा कमी गतीने जाईल, अजून कमी गतीने जाईल. ओके, आता अजून एक हे आहे की हे जे चित्र आपण टिपलंय हे एक निरीक्षण आहे. आपण जर टीव्हीवरती रेस बघितली, ती रेस अशी संपते. साधारण उसेन बोल्टला स्टार्ट पासून इथे पोहोचायला किती वेळ लागतो कोणाला माहितीये? 9.7, 9.8 सेकंद. युनिट सांगायला हवेत की नाही? सेकंद. तुमच्यामध्ये किती जण 10 सेकंदात 100 meters धावू शकता? 20 दिले. तुमच्यामध्ये किती जण स्पोर्ट्स मध्ये भाग घेता? काय वेग आहे तुमचा 100 meters मध्ये? कोणी भाग घेतलाय का स्प्रिंट मध्ये? काय तुझा काय स्कोर आला होता? तू धावली असते काय टाइम काय होता? 1 minute 100 meters फोर्थ मध्ये असताना तिला 1 minute लागला होता 100 meters धावायला. 1 minute म्हणजे उसेन बोल्टच्या 6 पट. तर एवढ्या वेगात ते धावतात, 10 सेकंदात रेस संपते आणि त्याला मेडल मिळत. पण कधी कधी असं होतं की हा ऍक्च्युली तुम्ही जसं सांगितलं हा एक्झॅक्टली 10 सेकंद नाही, 9.8 काहीतरी 9.7 काहीतरी सेकंदात तिथे पोहोचतो. ओके, आणि हा व्यक्ती समजा 9.75 मध्ये पोहोचला आणि तो 9.78 मध्ये पोहोचला. तुम्ही ठरवणार कसं? कारण आपल्या डोळ्यांना ते बघता येत नाही. ठरणार कसं? त्या कपेस मग आपल्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट वापरावे लागते. आपण फोटो काढतो, त्यात आपल्याला समजतं की उसेन जिंकलाय आणि दुसरा किंचित वेळाने कमी पडला. ओके, तर आपल्या डोळ्यांना नेहमीच बरोबर बघता येतं किंवा चांगलं निरीक्षण करता येतं असं नाही. आणि त्यामुळेच शास्त्रज्ञ जे आहेत ते निरीक्षण करताना फक्त डोळ्याचा वापर न करता अजून काही इन्स्ट्रुमेंट अवयव असे वापरतात. ठीक आहे, तुम्ही जर कन्व्हिन्स झाला नसाल तर आपण अजून थोडं पुढे जाऊया, अजून काही उदाहरणं बघू जिथे आपले डोळे कधी कधी आपल्याला धोका देतात आणि त्यामुळे शास्त्रज्ञांना इन्स्ट्रुमेंट वापरण्याची गरज पडते. तर आपण जर ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण याचा अर्थ डिक्शनरी मध्ये शोधला, इंग्लिश डिक्शनरी मध्ये वेस्टर्न डिक्शनरी आहे, त्यामध्ये हा अर्थ दिलेला आहे. म्हणजे काय? द ऍक्ट ऑफ केअरफुल वॉचिंग, म्हणजे चांगल्या प्रकारे बघणे, ऐकणे आणि
the activity of paying close attention to someone, something. लक्ष देऊन बघणे कुणाला तरी किंवा कशाला तरी आणि ही माहिती नोंदून घेणे. ओके, मग मराठीतून बघूया की वैज्ञानिक अभ्यासात जेव्हा आपण निरीक्षण करतो त्याचा अर्थ असा असतो की आपण कोणत्याही नैसर्गिक तथ्याला म्हणजे आपल्या जवळपास जे काही होतं ते निसर्गात होतं आणि तो एक फॅक्ट आहे, ते चाललंय, होतंय, खरं आहे. तर कोणतंही तथ्य जसं माझं वजन किंवा तुमच्या केसांचा रंग हे तथ्य आहे, हे काही बदलत नाही. ओके, आणि ही माहिती पण आहे. आणि कुठली तरी घटना जसं उलसेन बोल्ट जिंकला, ही पण एक घटना आहे, त्याचं निरीक्षण त्याला ओळखणं आणि त्याची नोंद घेणं ह्याला म्हणतात निरीक्षण. आणि कधी कधी आपल्याला विविध उपकरण वापरून ह्याचा मोजमाप करावा लागतो. तर आजच्या टॉकचा जास्त भर याच्यावरच आहे की आपल्याला मोजमापाची का गरज पडते आणि प्रकाशाची मोजमाप कशी केली जाते. एक चित्र बघूया. बरेच यात तुम्हाला हालचाल होताना दिसतंय का? मागच्यांना कदाचित चांगलं क्लिअर दिसेल, थोडस पुढच्यासाठी चित्र जरा मोठं आहे, पण तुम्हाला असं हलताना दिसतंय का? पण ऍक्च्युली हे चित्र हलत असेल का? काय वाटतं तुम्हाला? हलतंय तुमच्या डोळ्यांना हे हलताना दिसतंय. काय चाललंय? आपले डोळे धोका देतात का? एक स्थिर चित्र आहे, ही ड्रॉइंग आहे. पण ही ड्रॉइंग कशी आहे बघा, यामध्ये एक पॅटर्न आहे, असा एक अंडाकृती आकार आहे, पण इथे जास्त लांबट आहे आणि इथे थोडं जास्त उभी आहे. ओके, आणि यांना अशा प्रकारे लावलं गेलंय की एक सिरीज तयार होते, अंडा लांबट पासून फुगीर आणि मग परत लांबट आणि परत फुगीर, परत लांबट, परत फुगीर, लांबट, अशी एक सिरीज तयार केली आहे. आणि तिथे बसवल्यावर आपल्याला दिसतं की ते रचित हलत आहे. ओके, इथे आपल्या डोळ्यांनी धोका दिला आपल्याला. अजून काही एक उदाहरण बघूया. डोळे आणि मेंदू हे दोन्ही निरीक्षणासाठी महत्वाचे असतात. ओके, आणि हे कधी कधी बरोबर तालमेल त्यांचा नाही राहिला तर आपल्याला वेगळंच काहीतरी दिसतं. आता याला म्हणतात वॉटर कलर इफेक्ट. ते काय दिसतं तुम्हाला? एक चौकोर दिसतो असा, त्याच्या आतमध्ये अजून एक चौकोर, यामध्ये निळ्या रंगाने याची बाउंड्री केली आहे आणि ही बाउंड्री इकडे आहे निळ्याची. याच्या आतमध्ये एक लाल रंगाची रेष देखील आहे, सॉरी पिवळ्या रंगाची रेष देखील आहे इथे देखील. तुम्हाला काय वाटतंय की हा भाग जो आहे हा भाग जास्त पांढरा की हा भाग जास्त आतला भाग जास्त पांढरा? पण या अख्ख्या चित्रात मी कुठेच दुसरा कोणता रंग वापरलेला नाहीये, अख्खं बॅकग्राऊंड पांढरं होतं, त्याच्यावरती मी निळा चौकोर काढलाय आणि अशी आत लाईन असलेला, आतल्या बाजूला पिवळी लाईन असलेला एक चौकोर काढलाय आणि हा भाग तुम्हाला पिवळट दिसतो थोडासा किंचित, आहे का? हे तुम्ही स्वतः करून बघू शकता. घरी जा, चौकोर काढा, आतमध्ये दोन प्रकारचे रंग लावा आणि आतला भाग तुम्हाला वेगळ्या रंगाचा दिसेल. आणि हे फक्त चौकोराच्या केसमध्येच होईल असं नाही, तुम्ही वेगळा रंग घ्या ते किंवा वेगळा शेप घ्या, यामध्ये कदाचित तुम्हाला दिसू शकेल हा भाग थोडा जास्त पिवळा दिसतोय या भागापेक्षा. अजून एक उदाहरण, आता इथे बघा, स्पष्ट दिसतंय की ज्या दिशेला, ज्या भागात म्हणजे आतल्या किंवा बाहेरच्या ज्या भागात पिवळी रेष आहे तो भाग जास्त पिवळा दिसतो. इथे पिवळी रेष बाहेर आहे तर बाहेरचा भाग पिवळा दिसतोय, आतला पांढरा दिसतोय, आहे की नाही? आता जर मी तुम्हाला हे सांगितलं नसतं तर तुम्हाला हे हा विश्वास बसला असता का? मग विश्वास कोणाला बसवायचा आहे, तुम्हाला की मला? मला ही जाणीव करून काय फायदा नाही, कारण मला माहिती आहे. तुम्हाला फायदा आहे कारण तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला पुढे जाऊन या माहितीचा किंवा कुठल्याही इतर माहितीचा फायदा होईल. तर तुम्हाला जर स्वतःला ही माहिती परखून बघायची असेल तर काय कराल? तुम्हाला जर बघायचं असेल की हा भाग खरंच पांढरा आहे का, हा भाग खरंच पांढरा आहे का, हा भाग खरंच पांढरा आहे का, म्हणजे सेम शेड आहे का, तर काय कराल तुम्ही? स्वतः करून बघा. बरोबर, पण नेहमी तसं शक्य होत नाही. समजा ही आकृती कागदावर नसून एक मोठी भिंत असते त्याच्यावरती ही आकृती ऑलरेडी आहे का, म्युझियम मध्ये आहे, तिथे तुम्हाला कोणी हात लावू देत नाही, तिथे रेकॉर्ड आहे काढून देणार नाही तुम्हाला. ओके, तिथे तुम्हाला बघायचं असेल तर एक फार हायफाय प्रॉब्लेम, हायफाय मेथड असा आहे की आपल्याला एखादा कॅमेरा घेऊन जाता येईल ज्याला माहिती आहे की व्हाईट हे काय आहे, पांढरा हा रंग
काय असतो. किंवा एक सेन्सर डिटेक्टर घेता येईल आपल्याला, एखादा छोटासा डिटेक्टर घेता येईल ज्याला फक्त पांढरा रंग कळतो, म्हणजे पांढरा रंग कळतो एक्झॅक्टली आहे की त्याला इथे ठेवायचा फोटो घ्यायचा, इथे ठेवायचा एक फोटो घ्यायचा, इथे एक फोटो, इथे एक फोटो, तर विविध जागी फोटो घेऊन बघायचे आणि त्याला मॅच करायला सांगायचं. हे झालं फार वैज्ञानिक, पण यामुळे चूक होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ते आपल्याला माहिती आहे की हे जे उपकरण आहे हे फक्त तो रंग बघू शकतो आणि जर त्यामध्ये त्याचं चित्र आलं त्याचा अर्थ कन्फर्म झाला आणि वैज्ञानिक दृष्टीने कन्फर्म झालं. यात आपल्या डोळ्याचा कुठेच उपयोग नाही आला, त्या आपल्या मेंदूचा कुठेच उपयोग नाही आला. आपला मेंदू दुसऱ्या प्रकारे लागलं ते बनवण्यात, पण जी चूक किंवा जे भ्रम आपल्या डोळ्यांना आपल्या मेंदूला होत होता ते मात्र यांनी बाद केलं. तर यामुळे आपल्याला उपकरण वापरण्याची गरज असते. अजून थोडे एक्झाम्पल्स आहेत. पवन, डॉक्टर पवन यांनी गोळा केलेले, तर इथे स्थिर आहे की अस्थिर आहे असं बघे. हा चित्र जरा मोठं करून दाखवतो, काय दिसतंय तुम्हाला, फिरतय का गोल गोल? हा भ्रम का होतोय माहिती का तुम्हाला? सांगितलं तर तुम्हाला फार सोपं वाटेल. हा जो दृष्टीभ्रम आपल्याला होत आहे हा थांबवण्यासाठी काय करावं लागेल कोणाला सुचवता येईल का? कसं थांबवणार तुम्ही? तुमच्या डोळ्याला दिसतंय ना फिरताना, तुम्हाला माहिती आहे फिरत नाही हे अशक्य आहे. हा एक स्टील चित्र आहे, व्हिडिओ नाही दाखवत आहे मी तुम्हाला. मला माहिती आहे अशक्य आहे, पण हे मला थांबवायचं आहे. माझ्या डोळ्याला भ्रम होत आहे हे मला थांबवायचं आहे. कसं थांबवणार? अगदी बरोबर, व्हेरी गुड. एका पॉइंट कडे बघा, सर्व मुवमेंट थांबेल. कुठला एक पॉइंट घ्या, मे बी हा पॉइंट घ्या, फक्त त्याच्याकडे बघा. आपले डोळे सतत हलत असतात, असं असं बघतात इकडे इकडे इकडे, आणि त्यामुळे आपल्याला ते पॅटर्न मधली हालचाल दिसते. एका पॉइंटला बघितलं बघा की थांबलं. पण हे तुम्हाला कधी कळलं? जेव्हा तुम्ही थोडा वेळ निरीक्षण केलं तसं. फक्त बघून सोडलं असतं तर आपलं काम झालं नसतं आणि हा प्रश्न आपल्या डोक्यात राहिला असता सतत. अजून एक दृष्टीभ्रम भ्रम बघूया. इथे एक लाल बिंदू आहे, थांबा मोठं करून दाखवतो. एक लाल बिंदू आहे, त्याच्याकडे एकटक बघा आणि तुम्हाला इथे निळसर, दुकट निळसर असा एक वृत्त दिसत आहे. याच्याकडे बघितलं तर काय होत? साईडचा वृत्त नाहीसा होतो, हळूहळू फेड होतो. याला म्हणतात क्रॉक्सलर फेडिंग. पण हे पण कोणीतरी शोधून काढलंय, क्रॉक्सलर या व्यक्तीने हे शोधून काढलं. ओके, आहे की नाही दृष्टीभ्रम? हवे नेहमी डोळे वापरले आणि मेंदू वापरला तर आपलं काम होईल असं नाही. तर या सिरीजमध्ये आपण एक छोटासा आता प्रयोग करणार आहोत. अजून एक दृष्टीभ्रम तुम्हाला दिसेल, पण याचं कारण पण आपल्याला शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे इथे एक बीकर वगैरे मी घेतला आहे. मी तुम्हाला आपला कॅमेरा ऑन करतो आणि त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे हे बघता येईल. आपल्याकडे सोनल आहे, ते आपल्याला कॅमेरा वापरण्यात मदत करतील. आपण स्पेशली हा इथे ठेवला आहे बीकर, कारण सर्वांना दिसायला हवं. चालेल, इथे काय आहे, हे नक्की काय आहे? तुम्ही बीकर बघितले, मला ऍक्च्युली हे वापरायचं नव्हतं, कारण हे सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट वाटतं किंवा तुम्हाला वाटतं की हे फक्त लॅबमध्ये करता येईल हा प्रयोग. पण हा प्रयोग तुम्ही घरी असा देखील करू शकता. बेसिकली मला काय करायचंय, मला एक दोन काचेच्या वस्तू घ्यायच्या. ही पण परत मला पळसून परत नळीच घ्यावी लागली, ग्लासमध्ये अजून काही जात नव्हतं. तर मोठं बॉल घेऊन त्यामध्ये तुम्ही एक ग्लास घालून बघू शकता तुम्हाला इथे दिसत आहे. त्यात मी पाणी भरत आहे, दोन्ही ग्लास आणि नळीमध्ये मी पाणी भरत आहे. तुम्हाला ही नळी या ग्लासच्या आत ठेवल्यावरती ती दिसते, दिसते. ओके, तर पाणी दोन काचेच्या वस्तूंमध्ये पाणी भरून आपण हा प्रयोग करून बघितला की आपल्याला आतली वस्तू दिसून पडते. आता आपल्याकडे हा बीकर आहे, त्याच्यामध्ये मी अजून एक बीकर ठेवतोय आणि यामध्ये एक वेगळा पदार्थ, वेगळं लिक्विड घालतोय जे की माझ्याकडे इथे आहे. काय असेल? कोणतं ऑइल असेल? नाही, आय एम सॉरी, मी या प्रयोगात इतकं महाग तेल वापरणार नाही आहे. आपलं हे सूर्यमुखी तेल आहे. कर्नाटक महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे भरपूर सूर्यमुखीचा वाढवल्या जातं, तिथे शेती होते आणि त्यातून बनलेलं हे सूर्यमुखी तेल आहे. आणि हे मी आतल्या बीकरमध्ये घालतोय. ओके, याचा रंग बघा, तर पिवळा आहे. दिसतंय बीकर तुम्हाला? ते गुडगुडे आहेत, ते जरा जाऊ द्या. ओके, व्हेरी गुड.
आता काय वाटतं तुम्हाला? आता नेक्स्ट मी याच्यात तेल टाकलं तर तेल उमटल्यावरती ते बाहेर पडणार आणि काय होत आहे? ग्लास एअर ऑइल हे सर्व ट्रान्सपरंटच आहे. वॉटरची ट्रान्सपरन्सी ते ऑइल पेक्षा जास्त आहे. सो मगाशी आपण पाहिलं तेव्हा वॉटर मधून पूर्ण म्हणजे दोन्ही पाहू शकत होतो. आता त्याची म्हणजे जे ऑइल आहे त्याची ट्रान्सपरन्सी वॉटर पेक्षा कमी आहे, त्यामुळे आपण ते पाहू शकत नाही. जेव्हा कोणतीही वस्तू मला आरपार बघता येतात ती कम्प्लीट ट्रान्सपरंट असते असं म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे याच्यात ट्रान्सपरन्सी हा शब्द महत्वाचा नाही आहे. कुणाला अजून कोणता शब्द माहितीये जो इथे महत्वाचा आहे? ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शिता असं उत्तर तिने दिलंय की दोघांची पारदर्शिता वेगळी आहे. ते एवढं खरं नाही आहे. तिथे एक उत्तर येत आहे पण एक दोनच उत्तर घेऊया कारण वेळ पुढे चालली. ट्रान्सलुसंट नाही, सॉरी हा शब्द नाही आहे. अजून काही इथे मला शिक्षकांची थोडी मदत लागेल. शिक्षकांकडनं काही उत्तर येऊ शकेल का? डेन्सिटी हे उत्तर आलं. डेन्सिटी जवळपास आहे पण डेन्सिटीमुळे एक वेगळं काहीतरी कारण आहे. बरं, तर इथे आपल्याला माहिती आहे की आत्ताच मी सांगितलेलं की प्रकाश हा जेव्हा माध्यमातनं जातो, कोणत्याही माध्यमातनं जातो, तेव्हा वेगवेगळ्या प्रकाशांची गती वेगवेगळी होते. आणि हेच कारण आहे की काच हवेतनं जेव्हा काचेत प्रकाश जातो आणि परत दुसरीकडून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे रंग वेगवेगळ्या गतीने जाताना दिसतात आणि त्यांची दिशा बदलते. ओके, ह्या दिशा बदलल्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. ऐकलंय तुम्ही याच्याबद्दल? मी प्लीज विनंती करेल शिक्षकांना कोणीतरी मला ह्या शब्दांचे मराठीत भाषांतर करून सांगितले तर. हा, रिफ्रॅक्शनला काय म्हणतात सांगा? अपवर्तन. तर रिफ्रॅक्शन होतं, अपवर्तन हे ऐकलंय? अजून नाही ऐकलंय? मग अभ्यास करायला बघतो. कोणत्याही माध्यमातून जाताना प्रकाशाची दिशा बदलणे याला म्हणतात अपवर्तन. ओके, आणि अपवर्तनाचं एक गुणांक असत, मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे माहिती आहे. ऐकलंय तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स? बर, मग हा अभ्यास तुम्हाला करायला हवा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? एक फार महत्वाची हा महत्वाचा गुण असतो प्रत्येक काय म्हणतात माध्यमाला. तर हा जो काच आहे आणि हे जे तेल आहे यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम आहे, डेन्सिटी नाही. तेल म्हणजे लिक्विड आहे, हा म्हणजे ग्लास आहे. ऑफकोर्स डेन्सिटी वेगळी आहे पण यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम आहे. म्हणजे प्रकाशाची दिशा जेवढी काचेतनं जाताना बदलेल तेवढीच या सनफ्लॉवर ऑइलमधनं जाताना बदलेल. पायरेक्स ग्लास आणि सनफ्लॉवर ऑइल यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असल्यामुळे यांचं जे रिफ्रॅक्शन होतं ते सारखं होतं. आणि त्यामुळे काय होतं की समजा आधी काय होतं की आधी काच होती मग हवा होती, परत काच आणि परत हवा होती, यांचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगवेगळे आहे. त्यामुळे आपल्याला प्रकाश थोडा इकडे तिकडे जाताना दिसतो आणि त्यामुळे आपल्याला ते दिसून पडतात, प्रत्येक स्पीकर दिसून पडतो. आणि या तेल घातल्यावरती सर्वांचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखं झालं. जसं समजा प्रकाश इथून इथे जात असला तर संपूर्ण हवा आहे, त्यामुळे त्याची गती बदलणार नाही, दिशा बदलणार नाही आणि आपल्याला ते संपूर्ण पारदर्शी दिसेल. ओके, तसंच हा आतला ग्लास जो आहे तो आपल्याला अचानक पारदर्शी दिसायला लागला कारण ह्या इथपासून इथपर्यंत संपूर्ण भागाचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखं झालंय, सेम झालेलं आहे. तर आता तुम्ही म्हणाल की याचा फायदा काय, माहिती घेऊन त्याचा उपयोग काय होतो? नेहमी आपल्याला उपयोग त्याचा प्रश्न विचारायला हवा. तर
आता मी तुम्हाला एका स्पेशल याबद्दल सांगतो, त्याला म्हणतात क्लोकिंग. क्लोकिंग हे कदाचित एवढं परिचित नसेल तुम्हाला, पण बऱ्याच गोष्टीच्या पुस्तकांमध्ये असतं. आजकाल हॅरी पॉटर वगैरे ज्यांनी वाचलं तर त्यांनाही माहिती असेल की त्याच्याकडे एक असा जादुई कोट असतो, तो घातला की त्याच्या आरपार दिसायला लागतो. असं काहीतरी केलं असेल त्याने, थोडं संतावर ऑइल, संतावर ऑइलने आंघोळ करायची आणि क्लोकिंग होईल. पण असं चाललं नाही, कारण त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वेगळा आहे, तो काही काचेचा बनलेला नाही आहे, पायरेक्स क्लासचा. ओके, सो पण असं क्लोकिंग कदाचित शक्य होऊ शकेल. इथे आपण दृश्य प्रकाश वापरलेला आहे, म्हणजे आपल्याला जो प्रकाश दिसू शकतो. ओके, पण काही असे अजून प्रकाश आहेत जे दिसत नाही पण त्यांचं अस्तित्व आहे. आपल्याला कल्पना आहे की न्यूटन यांनी ते 7 रंग विखुरतात प्रिझमद्वारे हे सांगितलं. पण पुढे जाऊन अजून एक शास्त्रज्ञ होते, हर्षल, यांनी अजून एक प्रयोग केला की एक थर्मोमीटर घेतला आणि हे जे 7 रंग दिसत होते त्यांच्या पलीकडे, म्हणजे जिथे आपला व्हायलेट कलर दिसतो, लास्ट कलर जितक्यावर म्हणतो ना, व्हायलेट कलरच्या पुढे ते थर्मोमीटर ठेवतो आणि लाल रंगाच्या या बाजूला एक थर्मोमीटर ठेवतो. त्यांना बघायचं होतं, कारण त्यांनी फक्त बघून सोडलं नाही, त्यांनी म्हटलं अजून निरीक्षण करूया. ते काय होतं, त्यांना दिसलं की लाल भागाच्या पलीकडे जे थर्मोमीटर ठेवलं होतं त्याचं तापमान वाढायला लागलं. हे कसं काय, पण तिथं तो प्रकाश नाहीच आहे, मला काहीच दिसत नाही आहे, त्याचं तापमान वाढत होतं तिथे, असं कसं? तर तेव्हा त्यांना कळलं की लालच्या पलीकडे काहीतरी आहे, ज्याला आपण इन्फ्रारेड म्हणू शकतो, बरोबर. आणि आज इन्फ्रारेड सर्वत्र सर्वांना माहिती आहे, माझ्याकडे इथे एक रिमोट कंट्रोल आहे जो मी थोड्या वेळाने वापरणार आहे, त्याच्यात रिमोट कंट्रोलमध्ये इन्फ्रारेड लाईट आहे. मी असं इकडे दाबून प्रोजेक्टर बंद करणार आणि तुम्हाला कळणार पण नाही. हे बघा, ज्याला तुम्हाला काही प्रकाश किरण जाताना दिसली का? नाही दिसली. पण काय झालं, कसला जादू झाला, कसला जादू झाला असेल? इथून ऍक्च्युली एक इन्फ्रारेड बल्ब आहे आणि त्यातून अदृश्य किरण असतात इन्फ्रारेड. ओके, त्या गेल्यात आणि त्यातून आपल्याला इथे सिग्नल पाठवता आला. तर असाच सिग्नल विविध अजून प्रकाशाच्या प्रकारांद्वारे पाठवता येतो. त्याच्यामध्ये आहेत रेडिओ सिग्नल, अजून आहेत मायक्रोवेव्ह सिग्नल. तुम्हाला फोनवरती SMS येतात, फोन कॉल येतात, आणि हे पण काहीतरी अदृश्य प्रकारे येतात की नाही, वायर नसते आजकाल. हा, हे काय आहे अदृश्य जादू, काय आहे जादू तुम्हाला माहिती येते आपण? हा एक प्रकारचा प्रकाश आहे जे अँटिना लावलेले असतात विविध बिल्डिंग्सवरती, आजकाल मोबाईलचे अँटिना लावले जाते. त्यातून काय होतं, एकाजवळ प्रकाश तो रिसीव्ह करतो आणि दुसरीकडे पाठवतो. ओके, पण हा प्रकाश नेमका कोणता, आपल्याला दिसत नाही, असे प्रकाश निघताना दिसत का? रात्री लाईट बंद झाल्यावर अँटिना प्रज्वलित होत नाही, पण त्यातून सतत प्रकाश निघत असतो. हा प्रकाश असतो नाही इन्फ्रारेड नाही, कारण इन्फ्रारेड मी आता मी तुम्हाला सांगितलं, जर इन्फ्रारेडच्या तिथे तुम्ही थर्मोमीटर धरलं तर त्याचं तापमान वाढतं. आपण जवळपास अँटिनाच्या जवळपास उभं राहिलो तर मग आपण आपल्या सर्व पेशी ज्या आहेत त्या नष्ट होतील. म्हणून इन्फ्रारेड वापरून चालला नाही, तिथे मायक्रोवेव्ह वापरले जातात किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीज वापरले जातात. ओके, तर असेच भरपूर अदृश्य प्रकाश देखील आहेत जे की आपल्याला माहिती, त्यांच्याबद्दल माहिती करायची असली तर आपल्याला उपकरणं वापरावी लागतात. तर याच उपकरणांबद्दल आपण थोडंफार पुढे बोलूया, पण मुख्य तात्पर्य आपल्याला सरांच्या प्रमाणे जे घेऊन जायचे तिथून, डोळे आणि मेंदू यांची सांगड जरा वेगळी असते पण रोचक आहे, त्याची माहिती आपल्याला असायला हवी आणि ही माहिती ठेवूनच आपण पुढे निरीक्षण करायला हवे, जेणेकरून आपल्याला कोणताही भास किंवा भ्रम होणार नाही आणि आपली नोंद जी आपण घेतोय ती अचूक असतात. ओके, तर आर ऑब्झर्वेशन्स द रिझल्ट्स ऑर द रिडिंग्स ऑफ द ऑब्झर्वेशन्स विल बी कम्प्लीट अँड ॲक्युरेट ओनली इफ वी टेक केअर दॅट देर आर नो इल्युजन्स इन द ऑब्झर्वेशन. तर किचकट हे आहे, पण तुम्हाला आता या उदाहरणांद्वारे त्याचा अर्थ कळलेला आहे. ऑब्झर्वेशन नेहमीच किचकट असतात किंवा असं काहीतरी प्रयोग करावं लागतं असं नाही, निरीक्षण कधी कधी फार सुंदरही असू शकतात. तर एक सुंदर निरीक्षण सर आम्ही इथे आपल्याला दाखवलं आहे.
काही सुंदर चित्र आता आपण इथे गोळा केले आहेत. त्याच्यातलं एक चित्र आहे अरोरा अशा एका नैसर्गिक पक्षीचं. इथे बघा तुम्हाला एक हिरवट प्रकाश दिसतोय आकाशात. असा प्रकाश कोणी बघितलाय का? कधीच बघितलं. अजून एक चित्र दाखवतो. इथे जसं वाटतं तसं काही प्रकाशाचा काहीतरी एक पडदा आलेला आहे आकाशात. आणि त्यात विविध प्रकाश आहे. बघा प्रकाशचा हा हिरवा भाग आहे. इथे लालसर दिसत आहे, निळसर दिसत आहे तुम्हाला. पण हे सूर्यप्रकाशाद्वारे किंवा सूर्यास्त किंवा सूर्योदयाच्या वेळेस होणाऱ्या प्रकाशाची झलक नाही आहे, ही वेगळीच झलक आहे. अजून एक चित्र बघा. आणि हे खरे चित्र आहे, ते पेंटिंग नाही आहे. खरंच पृथ्वीवरच्या पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्रांमध्ये हे आपल्याला बघता येतात रात्रीच्या वेळेस. आणि मी स्पेशली सांगतो तुम्हाला ध्रुवीय क्षेत्रात, त्यामुळे आपल्या इथे पुणे मुंबई महाराष्ट्र इवन भारतात हे बघणं शक्य नाही. कारण ध्रुवीय क्षेत्रातच हे अशा गती आपल्याला बघायला मिळतात. हे का होतं कारण आपण थोडक्यात सांगतोय. आणि कारण परत अदृश्य आहे. आपल्याला कधीच कळलं नसतं की हे काय आहे. आणि आपल्याला वाटलं असतं काहीतरी जादू सुरू आहे, हॅरी पॉटरची जादू ते सिने करून आकाशात ह्या हे पडदे आपल्याला दिसत आहेत. पण असं नाही आहे. सूर्य आपल्यापासून भरपूर लांब आहे, पण त्यातून सतत काहीतरी फार जास्त ऊर्जा असलेले कण येत असतात. कण म्हणजे काय? म्हणजे धुळीकण का? नाही, आपण बोलतोय इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स यांच्याविषयी, ज्याच्यापासून अणु बनतात. सूर्यात तापमान इतकं जास्त आहे की ते रेणू तिथे अस्तित्वात राहू शकत नाही. कधी कधी अणू पण विच्छेदित होतात आणि त्यातून इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे वेगळे होतात. ओके. आणि हे फार वेगाने, फार ऊर्जा घेऊन फार वेगाने सूर्यापासून बाहेरच्या दिशेला पडतात. असं नाही की सूर्याची काहीतरी सूर्याचं काहीतरी पृथ्वीची वैर आहे याच बाजूला पाठवतो. तो सर्व दिशेला तो एमिट करत असतो. पण पृथ्वीकडे येणारे जे कण असतात ते पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फियर, म्हणजे पृथ्वी एक मोठं मॅग्नेट आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर ह्याला एक मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डचे चित्र तुम्ही बघितले असतील. तर एखादा चुंबक घेतला, त्याला चुंबकीय क्षेत्र असतं. त्याला एक उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव असतं. हे पृथ्वीला देखील आहे. ओके. उत्तर ध्रुवाच्या इथे मॅग्नेटिक फील्ड बघा एकदम त्याला चिकटतात. इथे फील्ड लांब आहे पृथ्वीपासून, पण इथे मॅग्नेटिक फील्ड जाऊन ध्रुवाच्या तिथे पृथ्वीच्या जवळ पोहोचते. बरोबर. तर हे जे कण येतात लांबून हे असे या मॅग्नेटिक फील्ड द्वारे ओढले जातात आणि हे पृथ्वीच्या वातावरणापर्यंत पोहोचू शकतात. या भागात पोहोचू शकत नाही. हे आहे ध्रुवीय जागा. आणि तिथे वातावरणात पोहोचल्यावरती ते बघा असे जे कण येतात मॅग्नेटिक फील्ड द्वारे ते ध्रुवीय क्षेत्रात जाऊन आकाशातले आपल्या वातावरणातल्या असलेल्या नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अशा वायूंशी रिॲक्ट करतात आणि त्यातून प्रकाश बाहेर पडतो. ओके. इंटरॅक्शनमुळे प्रकाश बाहेर पडतो. हा बघा इथे तुम्हाला दिसत आहे, हे होताना दिसत आहे. आणि या भागात काही होत नाही. आणि आपलं भारत साधारण अशा भागात आहे. ओके. तर असे असतात ऑरोरा. आणि हे मी थोडं स्किप करतो. अजून काही सुंदर चित्र हे ऑरोरा दिसत आहे. मध्येच एक उल्का पण पडताना दिसत आहे बघा. छोटीशी सुंदर चित्र आहे. हे तुम्हाला स्पेशली दाखवत आहे कारण आयुका ही एक खगोलशास्त्रीय संशोधनाची संस्था आहे आणि हे खगोलशास्त्राशी संबंधित आहे. इथे एक चित्र आहे सुंदर, ज्यामध्ये तुम्हाला मागे ऑरोरा दिसते आहे आणि इथे ज्वालामुखी दिसत आहे. म्हणजे आपल्याला एक वोल्केनो दिसत आहे. ओके. आणि दोन प्रकारचे लाईट, विविध लाईट आपल्याला इथे दिसत आहे. हे होत आहेत आकाशात होणाऱ्या आयन्सच्या इंटरॅक्शनमुळे. आणि हे हा प्रकाश तयार होत आहे इथे उष्णता असल्यामुळे. इथून फार जास्त प्रमाणात तुम्हाला लालसर किंवा इन्फ्रारेड लाईट निघताना दिसेल आणि इथे तुम्हाला हिरवट निळसर असा लाईट दिसतो. हे चित्र आहे अवकाशातून घेतलेलं. मला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बद्दल माहिती आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून घेतलेलं हे चित्र आहे पृथ्वीचं, ज्यावेळेस ध्रुवीय क्षेत्रात ऑरोरा सुरू होते. हे बघा हे वातावरणात किती वरपर्यंत असतात. आणि खाली हा जो प्रकाश दिसतोय हा कुठल्यातरी शहरांचा आहे आणि इथे मध्ये ढग दिसतोय. ढगात शहराचा प्रकाश थोडा रिफ्लेक्ट होतोय. सध्या पुण्याकडे बघितलं तर कदाचित असं दिसेल तुम्हाला वरून बघितलं. ऍक्च्युली स्पेस स्टेशनमध्ये काही सायंटिस्ट आहेत, ॲस्ट्रॉनॉट्स आहेत, ते जेव्हा खाली बघतात तेव्हा असं सुंदर चित्र त्यांना बघायला मिळू शकतं.
म्हणून बघा सायन्समध्ये असे रोचक दृश्य देखील तुम्हाला बघायला मिळू शकतात. फक्त पृथ्वीवर नाही तर असे ऑरोरा आपल्याला परग्रहांवरही दिसलेले आहेत. हे आहे शनी ग्रहाचं चित्र. इथे शनी ग्रहावर दिसलेले ऑरोरा आहेत जे की हबल स्पेस टेलिस्कोपने टिपलेले आहेत. ते तुम्हाला दिसत आहे ध्रुवावरती होल एरियामध्ये शनीवरचे ऑरोरा. एक प्रोटॉन ऑरोरा आहे त्याचं चित्र आहे. हे आधीचे जे ऑरोरा सांगितले ते साधारणपणे इलेक्ट्रॉन्समुळे होतात कारण त्यांचं काय वस्तुमान फार कमी असतं. पण प्रोटॉन्सने देखील ऑरोरा होऊ शकतात. आता आपण फार मोठ्या स्केलवरती प्रकाशाचं निरीक्षण केलं म्हणजे अख्ख्या अवकाशातून अर्धा पृथ्वीचं वगैरे निरीक्षण केलं. पण आता थोडं नॅनो स्केलवर येऊया. नॅनो हे आपल्याला आजकाल फार पॉप्युलर झालेलं आहे. टाटाच्या गाडीमुळे नाही तर नॅनो टेक्नॉलॉजीमुळे. तर नॅनो स्केल म्हणजे काय? नॅनोमीटर हे तुम्हाला माहिती आहे. नॅनोमीटर म्हणजे काय असतं? एक मीटर आपल्याला माहिती आहे किती असेल साधारण एवढं. त्याचे हजार भाग केले तर आपल्याला काय मिळतं? एक युनिट मिलीमीटर. मीटरचे हजार भाग केले तर एक युनिट मिलीमीटर. मिलीमीटर लक्षात ठेवा. त्याचे हजार भाग केले तर काय मिळतं? एका मायक्रोमीटर. आता बघा मिलीमीटर ऑलरेडी एवढंच असतं तुमच्या स्केलवर तुम्ही बघितलं असेल. त्याचे हजार भाग केले त्याचा एक मायक्रोमीटर मिळाला. त्याचे हजार भाग केल्यावरती काय मिळतं? तर मिलीमीटरचा हजारवा आणि एक त्याचा अजून हजारवा भाग म्हणजे नॅनोमीटर. आता आपण या स्तरावरती जेव्हा जातो तेव्हा प्रकाशाचं वेगळंच निरीक्षण करावं लागतं. का? तर तुम्हाला माहिती आहे प्रकाशाची एक तरंग लांबी असते. प्रकाश एक तरंग आहे तुम्हाला माहिती आहे. कदाचित काही जणांना माहिती आहे काही जणांना अजून माहिती पडलं नाही. प्रकाश हा एका जागून दुसऱ्या जागी जाताना काही असे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसतात. ते वेव्ह सारखे असतात. म्हणजे एक तरंग कशी एका जागून दुसरीकडे जाते. तर मी आता बोलताय ही ध्वनी तरंग आहे. तुमच्या कानापर्यंत बोलताय दिसत नाहीये पण तुमचे कानातले जे पडदे आहेत ते तिला फील करू शकतात. तरंग असल्यामुळे तसंच प्रकाश तरंगाच्या रूपात एका जागून दुसरीकडे जातो आपली ऊर्जा घेऊन. आणि ह्याला एक तरंग लांबी असते. म्हणजे समुद्रात तुम्ही लाटा बघितल्या एक लाट येते परत थोड्या आणि दुसरी लाट येते. आणि जर लांब बघितलं तर एक लाट येताना दिसतं त्याच्या मागून अजून एक लाट येत असते आणि त्याच्या मागून अजून एक येत असते. सर्व सोबत येतात. दोन लाटांच्या मधली जी जागा असते त्याला म्हणतात ती लांबी असते त्याला म्हणतात तरंग लांबी. तर प्रकाशाच्या खेपेस ही तरंग लांबी एवढी लाटाने एवढी नसते. ती ऍक्च्युली नॅनोमीटर्स मध्ये असते. 400 ते 700 नॅनोमीटर ही आपल्याला दिसणारा जो प्रकाश आहे त्याची तरंग लांबी असते. निळा प्रकाश सर्वात जो नारंगी नाही नारंगी आपला बेंगणी म्हणतात जो व्हायलेट प्रकाश आहे तो असतो साधारणपणे 400 नॅनोमीटरच्या तरंग लांबीचा. आणि लालसर तांबट जो प्रकाश असतो तो असतो 700 तरंग लांबीचा. आणि याच्यामधले जे प्रकाश आहे त्यांची वेगळीवेगळी तरंग लांबी असते 400 ते 700 मध्ये. जेव्हा आपण नॅनोमीटर बद्दल बोलतोय तेव्हा नॅनो स्केलला काही वस्तू देखील बनवता येतात आजकाल नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे. आणि त्यांना बघायचं झालं तर मग प्रकाश कसा वापर किंवा प्रकाशाचं त्यांच्याशी काय इंटरॅक्शन होतं हे कसं बघणार यासाठी आपल्याला स्पेशल लॅब लागतात ज्याला म्हणतात फोटॉनिक्स लॅब. आणि तशाच एका लॅबमध्ये डॉक्टर पवन कुमार काम करतात आयसरमध्ये. तर याच्यामध्ये महत्वाचं काय आहे नॅनोमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायला हवं तर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की सरफेस टू व्हॉल्यूम रेशियो. तर म्हणजे काय? एक आपण बीकर बघितलं होतं आता. तर बीकरला एक व्हॉल्यूम आहे आतमध्ये एक घनफळ आहे त्याचं आणि त्याला बाहेरून असं बघितलं आणि प्लस आतून एक क्षेत्रफळ देखील आहे म्हणजे त्याचं सरफेस. ओके त्याची सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम बघा ठीक आहे. तर तुम्ही जे सरफेस एरियाचा आकडा घेतला आणि व्हॉल्यूमचा आकडा घेतला तर कधी कधी आपण त्यांचं कम्पॅरिझन करू शकतो. आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये इथे सरफेस एरिया जी आहे ती महत्वाची असते. त्यामुळे ते स्ट्रक्चर असे बनवले जातात की ज्याच्यात व्हॉल्यूम कमी असेल सरफेस एरिया खूप जास्त असेल. ओके आता मी समजा एखादी काडी घेतली किंवा अशी एक कार घेतली हातात. ओके याच्या आतमध्ये काहीतरी व्हॉल्यूम आहे एक सरफेस एरिया सिलेंडरचा सरफेस एरिया तुम्हाला काढता येईल ठीक आहे. पण ह्याची जर मी याला जर मी असं एक वेटोळा घालतो स्प्रिंग सारखं बनवलं ओके
तर यामध्ये मला दिसेल की इथपासून इथपर्यंत व्हॉल्यूम त्याच्या आतमध्ये त्या स्क्रीनच्या आतमध्ये व्हॉल्यूम कमी असेल आणि सरफेस एरिया वाढलेली असेल. त्याच्या आतली जी तार आहे त्याची सरफेस एरिया संपूर्ण आपल्याला मोजता येईल आणि वापरता येईल. तर असे काही स्पेशल हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं की नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये सरफेस एरिया हे महत्वाची होते आणि व्हॉल्यूम थोडं कमी महत्त्व दिलं. नॅनो पदार्थ बनवताना आपल्याला दोन प्रकारे बनवतात. एक तर एक अप्रोच आहे त्याला म्हणतात टॉप डाऊन आणि दुसरा आहे बॉटम अप. तर टॉप डाऊन म्हणजे काय? आता तुम्ही घरी त्यातलं कोणी स्वयंपाक घरात जातं का कापायला वगैरे काहीतरी, तर जेव्हा समजा बटाटा असतो तर बटाट्याची भाजी करायची असली तर बटाटा आपल्याला कापावा लागतो. मोठा बटाटा असला त्याचे आपण अर्धा करतो, एक चतुर्थांश करतो, मग त्याचे अजून छोटे तुकडे कापून जशी गरज असते तसं कापतो. तर त्याला अजून आपण कापत राहतो काय होईल, त्या छोट्या तुकड्या मिळेल. ओके, मे बी 1 मिलीमीटरचा एक तुकडा मिळेल, त्याला परत कापलं तर अर्धा मिलीमीटर, परत कापलं एक चतुर्थांश होईल. असं कापत कापत जर आपण नॅनोमीटरला जाऊ शकलो तर आपल्याला बटाट्याचा नॅनो पदार्थ मिळेल. हे करणं शक्य नाही आहे. ओके, पण असे अजून दुसरे पदार्थ आहेत ज्यात हे करणं शक्य असतं आणि याला म्हणतात टॉप डाऊन अप्रोच. मोठ्या वस्तूपासून अगदी सूक्ष्म वस्तू बनवतात. अजून एक प्रक्रिया काय आहे की जिथून आपण छोटी वस्तू घेतो म्हणजे जी स्केल आपल्याला पाहिजे, समजा आपल्याला 10 नॅनोमीटरचं काहीतरी पाहिजे, तर आपण 10 1 नॅनोमीटरच्या वस्तू घेऊ आणि त्याला एकत्रित करून त्याच्यापासून एक 10 नॅनोमीटरची वस्तू बनवू शकतो. 1 नॅनोमीटर म्हणजे काय? अणू, विविध अणू आपण एकत्रित आणून त्याचा एक मोठा रेणू बनवू शकतो किंवा विविध रेणू आपण एकत्रित आणून त्याचा एक अजून मोठा पदार्थ बनवू शकतो जो की नॅनो स्केलवर असेल. ओके, हा झाला बॉटम अप अप्रोच. ओके, इनफॅक्ट तुम्ही जर हे कधी करून पाहिलं तर साखरेचं पाक कधी कधी केला जातो घरी लाडू बनवण्याच्या वेळेस वगैरे, तर त्या पाकात जर तुम्ही साखरेचा एक छोटासा क्रिस्टल घातला आणि तो सुपर सॅच्युरेटेड जर पाक असला त्यामध्ये त्या साखरेच्या क्रिस्टल भोवती अजून क्रिस्टल तयार होते आणि तुम्ही कदाचित ते मंदिरात प्रसाद दिला जातो बघा, तर साखरेचा प्रकारचा प्रसाद असतो किंवा दुसरे कुठे तुम्हाला असे गोड कँडीज खायला मिळू शकतात, त्याच्यामध्ये ऍक्च्युली साखरेच्या पाकात एक साखरेचा क्रिस्टल टाकला जातो आणि त्याच्या भोवताल अजून साखरेचे क्रिस्टल तयार होतात. तर असंच आपल्याला नॅनो स्केलवर करावं लागतं. तर आहे बॉटम अप अप्रोच. त्याशिवाय आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये लेझर वापरावी लागतो. लेझर हा प्रकाशच आहे पण प्रकाशाला थोडंफार वेगळ्या प्रकारे वापरलं जातं. लेझरचा फुल फॉर्म असा आहे लाईट ऍम्प्लिफाईड बाय सिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन. पण लेझर जर तुम्हाला थोडक्यात समजायचं झालं तर आता मी सांगितलं तर समजा प्रकाशकण चेंडू सारखे असते, इकडून तुमच्याकडे फेकला मी एक. ओके, तर आपण समजा माझ्याकडे 100 चेंडू आहे आणि तुमच्यामध्ये कोणीतरी कॅच खेळत आहे. ओके, तर मी एक चेंडू घेतला तुमच्याकडे फेकला, एका सेकंदाने दुसरा चेंडू फेकला, 2 सेकंदाने अजून, एका सेकंदाने अजून एक फेकला, अजून एका सेकंदाने एक फेकला. तुम्ही म्हणू शकाल की माझ्या फेकण्यात काहीतरी रिलेशन आहे, बरोबर? मी दर सेकंदाला एक चेंडू तुमच्याकडे टाकतोय, तर याला इंग्लिशमध्ये कोहेरन्स म्हणतात. म्हणजे काहीतरी संबंध आहे म्हणजे जे ऍक्शन आहे त्याच्यावर. मी असंही करू शकतो की आत्ता एक फेकला, एका सेकंदाने एक फेकला, 10 सेकंदाने अजून एक, 3 सेकंदाने एक, मग 5 सेकंदाने, मग 1 सेकंदाने. यामध्ये काही रिलेशन नाही आहे, साम्य नाही या फेकण्यात. ओके, याला म्हणतात इनकोहेरन्स. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की पुढचा चेंडू कधी येणार आहे तर तेव्हा तुम्ही रेडी राहू शकता. ओके, आणि ती माहिती तुम्हाला उपयोगात पडू शकते. तसंच प्रकाशाचे जर आपल्याला फोटॉन्स एका स्पेसिफिक प्रकारे कोहेरंटली फेकता आले एका दिशेला तर त्याचा वापर चांगला होतो आणि त्याचा वापर आजकाल ऍक्च्युली फार कॉमन झालेला आहे. तुम्हाला हे जे पॉइंटर दिसतंय इथे हे काय आहे? हे लेझर पॉइंटर आहे. आमच्याकडे इथे अजून एक त्यापेक्षाही पॉवरफुल लेझर आहे. ही बघा, तुम्हाला मध्ये लेझर बीम पण दिसेल दिसतंय का? तर इतक्या पॉवरफुल लाईट कसं बनवतो आपण? कारण हा याच्यामध्ये बॅटरी जी लागते ती तुमच्या टॉर्चमध्ये लागणारीच बॅटरी आहे. पण याचा लाईट फार पॉवरफुल आहे कारण हे सर्व लाईट पार्टिकल एका दिशेला चालले, एक्झॅक्ट या दिशेला तुमच्या टॉर्चमध्ये सर्वीकडे लाईट जातो.
बरोबर, हे एका दिशेला चाललेत आणि सोबत चाललेत, जे एकमेकाला धरून चाललेत, त्यामुळे हे पॉवरफुलही असतात इथे. म्हणजे असे अजून पॉवरफुल लेझर असतात, त्यांनी ऍक्च्युली तुम्हाला वस्तू जाळता येऊ शकतात, इतका पॉवरफुल लाईट असू शकतो. आणि पण आपण काही असे वस्तू नष्ट करणारे वापर करणार नाही होत, त्यामध्ये प्रकाश एक्झॅक्टली वस्तूंवरती फोकस करता येऊ शकतो लेझरद्वारे, आणि त्याचा वापर होतो. एक फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या दरम्यान अशी एक फील्ड आहे नॅनो टेक्नॉलॉजी. पण नॅनो टेक्नॉलॉजी म्हटलं तर आत्ताच आपल्याला याची माहिती पडलं असं नाही, ही माहिती किंवा याचा वापर माहिती नसताना याचा वापर आधी देखील झालेला आहे जुन्या काळात. हे एक चित्र आहे, त्याचं नाव, ह्या वस्तूचं नाव आहे लाइकर्गस कप. ओके, हे मी काही जास्त ट्रान्सलेट नाही केलंय, पण चौथ्या शताब्दीत रोमन काळात असं एक ग्लास बनवला गेला. ग्लास म्हणजे काचेचा ग्लास आहे, पण त्यामध्ये काहीतरी थोडं मिश्रण त्यांनी केलं आहे काही वस्तूंचं, काही द्रवांचं. तर त्यामुळे हा ग्लास जो आहे हा नुसत्या असा प्रकाशात ठेवला आपण तर असा पिवळट दिसतो, पण याच्या आतमध्ये समजा तुम्ही एक मेणबत्ती किंवा एक काहीतरी प्रकाशाचा स्फोट ठेवला किंवा एक टॉर्च त्याच्या आत ठेवला, याच्या आत ठेवला, तर हा बाहेरून लाल लाल दिसतो. म्हणजे तर आहे हा बाहेरून पिवळा नॉर्मल प्रकाशात पिवळा दिसतो, पण याच्या आतून जर प्रकाश आपण सोडला तर तो लालसर दिसतो. कारण माहिती नाही, कारण रोमन काळातलं आहे तेव्हा तर त्यांना प्रकाश वगैरे काय आहे ते देखील माहिती नव्हतं, पण त्यांनी याचा वापर केला. अशी वस्तू जर एका राजाला दिली तर तो दिल खुश होऊन तुम्हाला पुरस्कार देईल. बरोबर, ज्यांनी हे बनवलंय तो तर फार चांगलं जीवन जगला असं त्या काळात. ओके, तर पण आता याचा कसा वापर होतोय किंवा आपल्याला आता याच्याबद्दल काय माहिती आहे? आता आपल्याला माहिती आहे स्पेशल स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरून आपण बघितलंय की काही स्पेशल पार्टिकल साईजेस असतात आणि शेप आणि साईज असतात. सर उदाहरणार्थ इथे हा हे जो छोटस पार्टिकल तुम्ही बघताय ह्याची ह्याची साईज साधारण 300 नॅनोमीटर. 300 नॅनोमीटर किती छोटं असेल बघा, 300 नॅनोमीटर म्हणजे मायक्रोमीटरचा 0.3 मायक्रोमीटर, असं छोटीशी वस्तू ही आहे. आणि ही ऍक्च्युली एक सोन्याचा कण आहे, सोन्याचा कण आहे, सोनं आपण वापरतो घरी, सोना सोन्याचं हे छोटं कण आहे, नेणू नाही म्हणणार पण छोटा कण आहे. हा कसा आहे, लांबट आहे बघा. ओके, आणि याची साईज साधारण 200 नॅनोमीटर, 200 ते 250 नॅनोमीटर अशी आहे. हे पण सोन्याचंच कण आहे पण छोटा आहे, हे त्यापेक्षा त्याहून थोडं मोठं, त्याहून थोडं मोठं, पण आकार बदललाय बघा. हे लांबट आहे, हे गोलसर आहे, थोडं त्रिकोणी आहे. आणि याला जेव्हा आपण अजून एका प्रकारे त्याचे डार्क फ्रेम इमेजेस जेव्हा बघतो त्याचे, तेव्हा आपल्याला त्याच्यातून जो रंग दिसतो तो वेगवेगळा असतो. म्हणजे हा आपल्याला हा बघितला तर त्यात आपल्याला निळसर रंग दिसतो, हा बघितला तर हिरवा, हा बघितला तर पिवळा, आणि हा बघितला तर लाल. एकच वस्तू आहे, सर्वच सोनं आहे, फक्त त्याचा शेप बदलला. त्यामुळे आपल्याला जर अशा शेपचं काहीतरी क्रिस्टल्स वापरून काही वस्तू बनवता आली आणि त्याला बघितलं तर आपला निळसर दिसेल का, निळ सोनं दिसू शकतं याचं म्हणत नाही असं दिसेल, पण शक्यता तुम्ही परखून बघू शकता. पण हे कधी आपल्याला माहितीच नसतं जर आपण त्या कपविषयी विचार केला नसता, तर त्या कपमध्ये देखील ते ग्लास बनवतात त्यामध्ये जे द्रव मिळवलं गेलं होतं त्यात पार्टिकल्स असे होते की त्यातून प्रकाश जाताना आपल्याला लालसर छटा दिसते. कदाचित वेगळ्या कोणते असे पदार्थ मिळवले असते तर कदाचित आपल्याला निळं दिसत असतं, पिवळं दिसत असतं, तर असं करणं शक्य आहे. पण फक्त ग्लास बनवायचं म्हणून नाही तर आपल्याला इतरही जागी आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीचे असे वापर करता येतात. तर इथे एक चित्र दाखवलं आहे, त्यामध्ये नॅनो स्ट्रक्चर्स हे चित्र आहे आणि भरपूर नमुने इथे दाखवले गेले आहेत. त्यातल्या त्यात तुम्हाला इथे असे छोटेसे स्क्रू सारखं काहीतरी दिसेल, एक छोटी ट्यूब आहे ते बघा, हे दोन त्रिकोण आहेत एकमेकाच्या जवळ येऊ शकतात, ते काही वस्तू स्विच सारखं काम करू शकतात, छोटे स्विच बनवू शकतात, सर्किट्स बनवू शकता तुम्ही फार नॅनो स्केल वरती. ओके, आकार बनवू शकता असे, एखादा उंच वटा एखाद्या मटेरियलवर बनवता येतो तुम्हाला विविध स्तरांवरती. आणि याची गरज आता शाळेत जाताना किंवा दररोजच्या जीवनात आपल्याला तेवढी गरज भासणार नाही, पण हीच टेक्नॉलॉजी जेव्हा
आपण जी वापरतो ती मोबाईल टेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये चिप्स असतात, हार्डवेअर चिप्स असतात, त्याच्या आतमध्ये असे स्ट्रक्चर्स वापरले जातात. तर एक उदाहरण असं आहे, तर तिथे ते आपल्याला कामी लागतात आणि आपल्याला जाणीवही नसते की असे नॅनो टेक्नॉलॉजी स्ट्रक्चर्स तिथे वापरले जात आहे. मेटलचे असे दोन छोटे छोटे गोळे बनवता येतात, हे नॅनो स्केलवर आहे. असे आपल्याला रॉड्स बनवता येतात, छोटे रॉड्स नॅनो पार्टिकल जोडून बनवता येतात आणि त्यातून वेगवेगळे रंग आपल्याला दिसू शकतात किंवा त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स बनवता येतात आपल्याला. असं करता येतं की नॅनो टेक्नॉलॉजीने एक छोटीशी टिप बनवून त्यातून जर लेझर निघू शकला किंवा लाईट निघू शकला तर तो फार प्रखर असतो. आणि याचा वापर आपल्याला ऍक्च्युली विशिष्ट धातूंवरती याचा वापर करता येतो. आणि आपण असं बघितलं तर असे हे नॅनो गोल्ड आणि सिलिकाचे बनलेले कण बनवता येतात. हे फार छोटे आहे आणि यांचा साईज पेशी एवढा. इथे बघा तुम्ही, अशी एक जागा आहे त्याच्यावरती हे कण ठेवले आहे. ही जागा काय आहे, ही एक कर्करोग प्रभावित पेशींची जागा आहे, म्हणजे ट्यूमर, कॅन्सर ट्यूमर. ओके, तुम्हाला विश्वास नाही होणार की असे कॅन्सर ट्यूमर जर असले यांना डिस्ट्रॉय करणं किती कठीण असतं. तर एक पॉसिबिलिटी अशी आहे की ट्यूमर वरती स्पेशली हे कण लावायचे, ज्यावरती एक स्पेशल नियर इन्फ्रारेड लेझर बीम घातली तर फक्त हे कणच ती लेझर बीम अट्रॅक्ट करतात, बाकीच्या पेशींना काही होत नाही. तर ट्यूमरच्या त्याच जागेवरती हे लावायचे आणि त्याच्यावर एक छोटीशी लेझर घातली की त्याच्या खालची जी जागा आहे, त्याच्या खालच्या ज्या खराब पेशी आहेत त्या गरम होऊन नष्ट होतात आणि इतर जे चांगले हेल्दी टिश्यू आहे ते तसंच तसं राहतं. हे करणं शक्य आहे पण हे नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे करणं शक्य. अजून थोडे उदाहरणं मी दाखवतो आणि थोडं हे लवकर मी पुढे करेन कारण तुमच्याशी बोलायचं देखील आहे पुढे. तो एका नॅनो वायरमधून, म्हणजे नॅनो साईजच्या वायरमधून तुम्ही वेव्ह जाताना दिसते. याचा उपयोग कुठे होऊ शकेल, तर एका जागून दुसऱ्या जागी प्रकाशाची प्रकाशाला इन्फॉर्मेशन पाठवण्यासाठी ऑप्टिकल फायबर वापरला जातो. पण ऑप्टिकल फायबर एवढे जाड असतात, म्हणजे मला वाटेल फार ते महिने आहेत, केसासारखे छोटे आहेत. ऍक्च्युली कम्प्युटरमध्ये समजा वापरायचं झालं तर ते फार मोठं जाड आहे. नॅनो ट्यूब नॅनो स्केलवरती आहे पण इथून तिकडे प्रकाश जाताना तुम्हाला दिसतोय. त्यावेळेस तुम्हाला विचार करावा लागतो की प्रकाशाचा त्या नॅनो ट्यूबशी काय इंटरॅक्शन होऊ शकतं, कारण ते सारखे साईजचे आहे, त्यांची वेगळे नॅनो ट्यूबच्या साईजचे आहे. असे काही त्यांच्या रिसर्च मधले चित्र सरांनी आपल्या समोर इथे ठेवले, मी पुढे पुढे घेईन. इथे इथे पण एक नॅनो वायरवरती वेव्ह जाताना सरांचा हा रिसर्च चित्र आहे. एका नॅनो वायरवरती एक सिंगल नॅनो पार्टिकल असं बसवता येतो. आता जे एक ॲटम पकडून, ॲटम नाही पण नॅनो पार्टिकल एका वायरवर ठेवता येतो, त्याचा काय उपयोग. परत एक उदाहरण घेऊया की असा अँटिना बघितलाय कोणी? बघितलं रेडिओ टी व्ही मध्ये आधी भरपूर वापरलं जायचं, सर्वोच्चन याच अँटिनांनी भरलेले असायचे. तर हा याला ऍक्च्युली यागी उदा अँटिना म्हणतात आणि हे प्रोफेसर यागी आहे, त्यांनी हा इन्व्हेंट केला होता. तर हा अँटिना, याची जी सर्वात लांब ट्यूब असते ही लाईट कलेक्ट करते, रेडिएशन किंवा रेडिओ जे काही वेव्ह देतात ते कलेक्ट करते आणि मग ती या दुसऱ्या रिसेप्टर्सवर पाठवते. ओके, तर हाच अँटिना नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे आता नॅनो स्केलवर बनवला गेला आहे. बघा इथे असे काही स्ट्रक्चर्स आपल्याला बनवता येतात 2200 नॅनोमीटर एवढ्या आकारात, म्हणजे बघता येणार नाही तुम्हाला एका छोट्याशा प्लेटवरती असे हजारो करोड अँटिना तुम्हाला लावता येते आणि त्याच्यावरती एक डॉट बसत आहे जो की स्पेशल रिसेप्टर. ओके, तर इतक्या छोट्या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. त्याशिवाय आजकाल आपल्याला असे छोटेसे छोटे इन्स्ट्रुमेंट बनवता येतात. इकडे बघा, ही आहे एक एक पेशी. ओके, आणि ही पेशी म्हणजे ही मसल सारखा आहे आणि यात एका पेशीवरती एक मॉलिक्यूल आहे बघा इथे, तो तुम्हाला बघायचा झाला तर कसं बघणार? त्यासाठी तुम्हाला फार छोटं एक काहीतरी इन्स्ट्रुमेंट लागेल, ज्यातून प्रकाश तुम्हाला त्याच मॉलिक्यूलवर टाकता आला पाहिजे आणि ते आजकाल बनवणं शक्य आहे. इथे बघा एक अशी टिप तुम्हाला दिसते आहे, त्याच्यावरती इथे एक अजून छोटी टिप बनवली गेली आहे. ओके, ही म्हणजे सुईच्या टोकापेक्षाही भरपूर छोटी आहे, त्याच्यावरती अजून एक सुईचा टोक बनवला जाते अजून छोटी. ओके, आणि याद्वारे आपल्याला अशी कोशिका आपल्या पेशींवरच्या
मॉलिक्यूल्स पण चित्र काढता येतात आणि तसं हे चित्र आहे. याचा डायरेक्ट आता काय वापर होतोय मला 5 मिनिटात समजवणं शक्य नाही. तर तुम्ही विचार करून बघा की याचा मेडिकल याच्यामध्ये बायोलॉजी सायन्समध्ये केमिस्ट्रीमध्ये किती फार जास्त वापर होऊ शकतो. तर अशा वस्तू जेव्हा आपण प्रकाश याचा याच्याबद्दल चांगली माहिती घेतो, आपल्या निसर्गातल्या पदार्थांविषयी माहिती घेतो आणि छोट्या स्केलवर जाऊन बघतो तेव्हा आपल्याला अशी टेक्नॉलॉजी डेव्हलप करता येते. तर अख्ख्या व्याख्यानाचा जो व्याख्यानाचा जो मुद्दा मांडायचा होता हे म्हणजे असा की प्रकाश आहे, प्रकाशाचं विषय आपण केलेलं आहे, त्याची माहिती आहे आणि ती कशा प्रकारे आजकाल टेक्नॉलॉजीमध्ये वापरलं जात आहे हे तुम्हाला क्लिअर व्हावं. तर आता आपण एक प्रयोग करणार आहोत ज्यामध्ये मला थोडी मजेदार एक गोष्ट आपण दाखवू. एका लेझर बीमद्वारे एक सूक्ष्मदर्शी तयार करून दाखवणार इथे. अरे लेझर सूक्ष्मदर्शी तर कुठल्या तरी लॅबमध्ये असेल, काहीतरी व्हॅक्युम असेल, मोठी इन्स्ट्रुमेंट असेल, पण नाही तुम्हाला इथे इथल्या इथे मी तुम्हाला लेझरद्वारे मायक्रोस्कोप तयार करून सेल दाखवणार आहे. ओके, तयार आहात सर्वजण? त्यासाठी मला काय लागेल? पहिल्यांदा लेझर लागेल, लेझर बीम तुम्हाला दाखवतो. मला हवं आहे एका बशीमध्ये थोडस पाणी घेतोय. ओके, आता पाणी ऑलरेडी आहे माझ्याकडे. एका ड्रॉपरने थोडं पाणी घेतलंय. पाण्याच्या बिंदूचा आकार कसा असतो सांगता येईल का कोणाला? पाण्याच्या बिंदूचा आकार काय? रोज नळाच्या एखादा थेंब फोम काढताना बघतो पाण्याचा थेंब गोलसर असतो, बरोबर? आणि तुम्हाला लेन्सचा शेप माहिती आहे, भिंगाचा कसा असतो, कुठे गोल तर असतो. तर पाण्याच्या बिंदूला आपण एक लेन्स म्हणून वापरू शकतो. ओके, आपण टेस्ट करणार आहोत. आता हे पाण्याची हा पाण्याचा ह्या पाण्याचा मी एक बिंदू याच्यावरती इथे काढी घेतली आहे बघा, सर्वांना दिसतंय. आणि एक छोटी काडी आहे बघा, यातून समजतंय की तुम्हाला किती इंटरेस्ट आहे. ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना बघायला आवडेल नक्कीच नक्कीच. प्लीज खोड्या करू नका. काडी दिसते सर्वांना? बघा, तुमचे शिक्षक जी काडी दाखवतात ही ती काडी नाही आहे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा. तर ही काडी मी घेतली, अशी कोणती काडी घेऊ शकता तुम्ही अशी मी इथे टेबलवर ठेवली. आता पाण्याची लेन्स बनवणार, त्यातून लेझर पासणार, एवढंच करायचं. पण सेम कशाच्या दाखवणार? पेशी दाखवायची असल्या तुम्हाला तर कशाच्या दाखवणार, कशाच्या बघायच्या तुम्हाला? कांदा, अजून कांदा खूप महाग झालाय त्याच्याने दाखवला. बरं, सिम्पल आहे. आता मला माझ्याकडे कोणी व्हॉलेंटियर वगैरे बोलवण्याऐवजी मी आपल्याच गादातले काही सेल्स घेतोय आणि या पाण्यात मिसवतोय. सिम्पल, हा प्रयोग स्वतःवर आधी करायला हवा. नेहमीच शास्त्रज्ञ असे करतात, स्वतःवर प्रयोग करतात मग इतरांवर करतात. ओके, सो आता मी एक या काडीवरती एक पाण्याचा बिंदू तयार करतोय. एक छोटा बिंदू तयार झालाय, आता याची गरज नाही, आता गरज नको पडत. व्हेरी गुड, थँक्यू. इलेक्ट्रिशियन जरा लाईट बंद करा. आणि अजून एक बंद करायचं, ते म्हणजे आपला प्रोजेक्ट. आता बघा हे लेझर किती पॉवरफुल आहे. आणि ही मी आता या बिंदूतून पास करणार आहे बघा.
टाळतो असे प्रयोग आपण सर्वांना करणं शक्य नाही. पण शाळेमध्ये जर असं लेझर पॉइंटर असेल तर नक्की सायन्स क्लब मध्ये तुमची अशी ऍक्टिव्हिटी एखादी घेता येईल. शिक्षकांना विनंती आहे, बघा फार सोपं आहे, याच्यात अजून मला काही सांगायची गरजच नाही आहे. एक काही कोणतीही वस्तू ज्यावरती आपल्याला एक थेंब तयार करता येईल पाण्याचा, त्या पाण्यामध्ये काही पेशी असल्या पाहिजेत. आता मी इथे आपल्या गालातल्या पेशी घेतल्या, आता तुम्ही घरी जाऊन कांदा तुमच्याकडे असेल तर वापरू शकता. पण फार कमी मात्र घ्या, त्याची कॉन्सन्ट्रेशन फार कमी ठेवा. ओके, तुम्ही जाऊन कुठेतरी गढूळ पाणी घेऊ शकता, ट्रेन मधला नका घेऊ, पण एखाद्या तुमच्या पिण्याच्या ग्लासमधलं पाणी देखील बघा घेऊन, त्यात काही दिसत आहे का. कुठल्या तलावातलं पाणी जर कधी तुम्ही आणलं असेल, नदीतलं पाणी आणलं असेल, त्यात तुम्ही बघू शकता काय काय दिसते. त्यामुळे तुम्हाला अमीबा, प्रोटोजोआ अशा काही काही वस्तू देखील दिसू शकतात. ओके, तर अशी नोंद केला तुम्हालाही शक्य आहे. आणि मायक्रोस्कोपची वाट बघायची गरज नाही, तुम्हाला इथे डायरेक्टली आपल्या घरी एका स्क्रीनवरती असं करून बघता येऊ शकतं. तर इथे आजचा टॉक आपण संपवतो. एक कोट आहे आणि यासाठी आपण डॉक्टर पवन कुमारालाच इन्व्हाइट करूया. प्लीज सर, कॅन यू कम. वेरी इम्पॉर्टेंट मैसेज है कि आपको जो भी डे लाइफ में आप जितना चीज देखते हैं वो उसके बारे में एक्चुअली आपको ऑब्जर्वेशन करना है. वो बहुत इम्पॉर्टेंट है क्योंकि जो आप देखते हैं और ऑब्जर्व करते हैं उसमें बहुत फर्क है. देखने में काफ़ी चीज़ आप बोल सकते हैं, लेकिन ऑब्जर्वेशन करने से आप काफ़ी चीज़ एक्चुअली इसके अंदर लेके जा सकते हैं. और मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज आपको जब ऑब्जर्वेशन करते हैं तो ये इंफॉर्मेशन बहुत इम्पॉर्टेंट है कि जब आप नॉलेज अक्वायर करना चाहते हैं तो ऑब्जर्वेशन और उसके बारे में रिफ्लेक्शन, मतलब आप जो ऑब्जर्व करते हैं उसके बारे में आपको सोचना है, और एक्सपेरिमेंटेशन, और आप जाके आप एक्सपेरिमेंट कर सकते हैं. क्योंकि ऑब्जर्वेशन आप फैक्ट्स कलेक्ट कर सकते हैं, इंफॉर्मेशन मिलता है आपको, और रिफ्लेक्शन से जो फैक्ट्स आपको मिलता है उसको कंबाइन कर सकते हैं. एंड मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज आप जो एक्सपेरिमेंट्स करते हैं वो एक कॉम्बिनेशन करते हैं ना, जो ऑब्जर्वेशन का कॉम्बिनेशन, उस वो कॉम्बिनेशन सही है या गलत है वो एक्सपेरिमेंट से आपको पता चलता है. देखिए जैसे वो माइक्रोस्कोप दिखाए वो कितना इम्पोर्टेंट ऑब्जर्वेशन है. वो चीज़ जो वो लिक्विड ड्रॉपलेट में है वो इतना आसान नहीं है देखने में, लेकिन अगर आप एक एक्सपेरिमेंट कर सकते हैं तो आप काफ़ी चीज़ें एक्चुअली देख सकते हैं, और वो जो चीज़ आप देख सकते हैं उसको मेजर कर सकते हैं. जो चीज़ आपको आप मेजर कर सकते हैं उसका इम्पोर्टेंस बहुत है साइंस में. तो ये जो भी चीज़ आप देखते हैं सिर्फ देख कर भूलिए मत, उसको थोड़ा ऑब्जर्व कीजिए. ऑब्जर्व करेंगे तो आपको बहुत सीखने के लिए बहुत होगा. थैंक यू वेरी मच.